गोवा पोलिसांनी पुन्हा एकदा सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीनं सोनसाखळी पळवून देणाऱ्या एका युवकाला गजाआड केले. सदर घटना वास्को टिळक मैदानाजवळ 15 जून रोजी घडली होती. 15 तारखेला सकाळी 6:15 सुमारास एक लेडी मिसा पडता असं त्याची चेन स्नॅच करून एक स्कूटरीवरल्यान एक भुरगं पळून गेलो आणि तिका लागून त्यांनी येऊन आमच्याकडे काल कंप्लेंट दिली. सो म्हणजे एल आय बी स्टाफांनी त्या एरियाची सगळी सीसीटीव्ही फुटेज जी आसा ती चॅक करतकच एक त्या टायमार एक मनीस तिच्या डिस्क्रिप्शनाक मॅच जातालो तसली त्या मनशाची एक फुटेज मेळ्ळी बायक घेवन वता आसतना. आनी मागीर तिनी इमेज घेवन तांच्यांनी ज्युरिडिक्शनान इन्क्वायरी करतकच एका मनशाचेर तांकां डावट मागीर ताका तांच्यांनी एप्रिहेंड करून आमी तें सगळ्यांनी ताका इंटरोगेट करतकच ताणें कन्फेस केलें आनी मागीर ताजे कडल्यान ती चेन जी स्नॅच करून ताणें व्हेल्ली ती रिकवर जाली. चेनीचो वेट असो अरावंड 22 ग्रॅम्स वीथ पेंडंट. सो एज पर कंप्लेनंट ताजो वेल्यू अरावंड 80,000 रुपीज. सो चेन इंटॅक्ट रिकवर जाल्या आनी ताका आनी कडेनूय खूब स्नॅचिंगची इन्सिडंट जाल्ली आसा बाकीच्या पुलीस स्टेशनांनी. सो ट्रायंग टू इंटरोगेट टू फायंड आउट इज इनवॉल्वमेंट इन दोज केसीस ऑल्सो.